नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। कोकण रेल्वेमध्ये भरती करण्यात येणार आहे, कोणतीही परीक्षा न देता यासाठी अर्ज करू शकता। तर कशा प्रकारे अर्ज करावा लागेल आणि कशासाठी आहे ही भरती जाणून घेण्याआधी, जर या चॅनलवर नवीन असाल तर इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला सर्वात आधी व्हिडिओ पाहता येईल। तसेच फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। कोकण रेल्वेमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या भरती करण्यात येणार आहे, एकासाठी परीक्षा आणि दुसऱ्यासाठी परीक्षा न देता, याची माहिती आपण घेऊयात। यासाठी पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग सुरुवात करूया। कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे भरती करण्यात येणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येतील। त्या अर्ज करण्याची तारीख 28 ऑक्टोबर 2020 सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे आणि त्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2020 रात्री 11:59 आहे। अधिकृत जाहिरातीसाठी तुम्ही www.kokanrailway.com या वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता। एकूण किती जागा आहेत आणि कोणत्या पदासाठी आहेत हे आपण जाणून घेऊयात। एकूण जागा 58, एकूण जागा कमी किंवा जास्त होऊ शकतात याची वेबसाईटवर माहिती कळवली जाईल। ही भरती टेक्निशियन लेवल 3 साठी म्हणजेच इलेक्ट्रिकल मध्ये आहे। मेडिकल कॅटेगरी B1 असेल। अनरिझर्व साठी 32 जागा, EWS म्हणजेच इकॉनॉमिकली विकर सेक्शन 4 जागा, OBC 3, SC 14, ST 5, अशा एकूण 58 जागा असतील आणि एक्स सर्व्हिसमॅन साठी 6 जागा असतील या सर्वांमधून भरल्या जातील। पुढच्या टप्प्यात आपण पे स्केल बघूयात। 7th पे CPC मॅट्रिक लेवल 2 नुसार आणि भत्ते हे CDA स्केलच्या आधारावर असतील। ऑफिशियली यांनी पगार किती असेल याची माहिती दिलेली नाही, पण 7th पे मॅट्रिक्स लेवल 2 प्रमाणे हा पगार खूप मोठा असणार आहे। यासाठीची वयोमर्यादा काय आहे? 1 जानेवारी 2021 रोजी वय 18 ते 33 मध्ये असणे आवश्यक आहे। यासाठी त्यांनी जन्मतारीख सुद्धा दिलेल्या आहेत एज रिलॅक्सेशन प्रमाणे। अनरिझर्व्ड आणि EWS साठी जन्मदिनांक 1 जानेवारी 1988 18 ते 33 मध्ये वय असणे आवश्यक आहे। त्यानंतर OBC 1 जानेवारी 1985 म्हणजेच 18 ते 36, SC ST साठी 1 जानेवारी 1983 म्हणजेच 1838 आणि 1 जानेवारी 2003 यापेक्षा जास्त असू नये। या पदासाठी शैक्षणिक अर्हता काय आहे हे जाणून घेऊयात। टेक्निशियन लेवल 3 इलेक्ट्रिकल साठी मॅट्रिक्युलेशन SSLC प्लस ITI फ्रॉम रेकग्नाइज इन्स्टिट्यूशन ऑफ NCVT SCVT इन द ट्रेड ऑफ इलेक्ट्रिशियन, वायरमन, मॅकॅनिक HT, LT इक्विपमेंट्स अँड केबल जॉइंटिंग इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, किंवा मॅट्रिक्युलेशन SSLC प्लस CCAA इन द ट्रेड मेन्शन अबव। त्यांनी इकडे नोट सुद्धा दिलेली आहे, डिप्लोमा डिग्री इन इंजिनिअरिंग जर केली असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू नका। त्यांनी आणखी एक सूचना दिलेली आहे, जर कोणी रिझल्टची वाट बघत असेल किंवा जर त्यांना रिझल्ट अजून मिळाला नसेल तर त्यांनी या पदासाठी अप्लाय करू नये। परीक्षा साधारणतः ही डिसेंबर 2020 मध्ये असेल, त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असेल। 1/3 निगेटिव्ह मार्किंग प्रत्येक प्रश्नासाठी असणार आहे। पासिंग मार्क्स त्यांनी सुद्धा दिलेले आहेत। अनरिझर्व्ड आणि EWS साठी मिनिमम 50% असणे आवश्यक आहे। OBC नॉन क्रिमिलियर, SC ST साठी 40% परीक्षा फी। आता तुम्ही म्हणाल, जर परीक्षा नसेल तर परीक्षा फी कशासाठी द्यायची? तर याची माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, पण किती आहे हे बघून घेऊयात। सर्व कॅन्डिडेटसाठी 500 रुपये फी आहे आणि SC ST, एक्स सर्व्हिसमन, त्याच्यानंतर महिला, मायनॉरिटी आणि EWS म्हणजे इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लाससाठी 250 रुपये फी आहे। पण त्यांनी इकडे अट एक दिलेली आहे बोल्ड लेटरमध्ये की ही 250 रुपये जे आहेत हे तुम्हाला जेव्हा तुम्ही पहिली परीक्षा म्हणजे CBT द्याल तेव्हा हे तुम्हाला परत दिले जातील। ही झाली पहिली भरती, यामध्ये परीक्षा तुम्हाला द्यावी लागणार आहे। आणि दुसरी भरती आहे जी परीक्षा देता तुम्ही अप्लाय करू शकता किंवा अर्ज करू शकता, ती कोणत्या पदासाठी आहे आणि कशी आहे याची माहिती आपण पुढे जाणून घेऊया। एकूण जागा आहेत 25, त्यामध्ये सिनियर टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रिकल 35,000 रुपये महिना यासाठी जागा आहेत। 7 ज्युनियर टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रिकलमध्ये 30,000 रुपये महिना जागा आहेत 13 आणि इलेक्ट्रिशियन 16,000 रुपये महिना जागा आहेत 5। या 3 पदासाठी लेखी परीक्षा न देता तुम्ही अर्ज करू शकता आणि ते कशा प्रकारे करायचं आहे याची माहिती आपण घेऊया। या 3 पदासाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला usbrl.vacancy@kRCL.co.in यावरती
दिनांक 27 नोव्हेंबर 2020 सायंकाळी 6 वाजेपर्यंत खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक मध्ये जाऊन ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये अर्ज करण्यासाठीचा फॉर्म दिलेला आहे, तो फॉर्म भरून तुम्हाला या ईमेल आयडी वरती 27 नोव्हेंबर 2020 सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला मेल करायचा आहे। यानंतर पुढे कशी प्रोसेस असेल हे आपण जाणून घेऊया। या 3 पदासाठी शैक्षणिक अर्हता काय आहे हे आपण जाणून घेऊयात। सीनियर टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रिकल मध्ये फुल टाइम इंजिनिअरिंग डिग्री बीई किंवा बीटेक इन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स विथ नॉट लेस दॅन 60% मार्क्स फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी, म्हणजे कमीत कमी तुम्हाला 60% गुण असणे आवश्यक आहे। त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। त्यानंतर ज्युनियर टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रिकल मध्ये फुल टाइम इंजिनिअरिंग डिग्री बीई किंवा बीटेक इन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स आणि कमीत कमी यामध्ये सुद्धा तुम्हाला 60% मार्क्स असणे आवश्यक आहे। या पदासाठी कोणत्याही अनुभवाची गरज नाही। त्यानंतरचं तिसरं पद इलेक्ट्रिशियन, यामध्ये मॅट्रिक्युलेशन प्लस ITI म्हणजेच SSC प्लस 2 वर्षाचा ITI कोर्स असणे आवश्यक आहे आणि तो कोर्स इक्विवॅलंट आणि अप्रूव्ड बाय NCVT और SCVT मध्ये असणे आवश्यक आहे। यामध्ये सुद्धा त्यांनी ट्रेड दिलेला आहे इलेक्ट्रिशियन वायरमन मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशन तसेच इलेक्ट्रिकल फिटर, यापैकी कोणताही असला तरी चालेल। आणि या पदासाठी सुद्धा 2 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे। या 3 पदासाठी लेखी परीक्षा न देता निवड कशी केली जाईल, जेव्हा तुम्ही दिलेल्या फॉर्मॅटमध्ये त्यांना मेल कराल तेव्हा त्यांच्याकडून पूर्ण व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल आणि इंटरव्ह्यूमध्ये पास झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन केलं जाईल। जर तुम्ही इलेक्ट्रिशियन पदासाठी जर अप्लाय करत असाल इंटरव्ह्यूमध्ये पास झाल्यानंतर तुम्हाला एक ट्रेड टेस्ट द्यावी लागेल आणि त्यानंतर मेडिकल जाईल। जर तुम्ही इलेक्ट्रिशियन सोडून जर पहिल्या 2 पदासाठी जर अप्लाय करत असाल इंटरव्ह्यूमध्ये पास झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली मेडिकल टेस्ट द्यायची आहे आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन केलं जाईल। कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे असणाऱ्या या 2 भरतीमध्ये तुम्ही एलिजिबल असाल तर अप्लाय करू शकता आणि या संधीचा फायदा घेऊ शकता। तुम्हाला काही अडचण किंवा शंका असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकता। अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल। लाईक करा, शेअर करा, काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।